पंच्याण्णव टक्के लोक जगतात आणि मरतात हे कधीच लक्षात न घेता की त्यांची विशिष्ट प्रतिभा का लोका काय लोकांना माहीत नाही काय करावं कारण आपण सगळ्यात मूलभूत गोष्ट अजून हाताळलीच नाहीये तुम्ही फक्त तुमची क्षमता वाढवली पाहिजे जिथं कुठं तुम्ही असाल तुम्हाला माहीत असेल तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या बुद्धीच्या आणि क्षमतेच्या सर्वोच्च पातळीवर कार्य करा एक गोष्ट जी एक व्यक्ती ज्यांना आपण भेटलो दोन आठवड्यांपूर्वी आमच्या बिझनेस स्कूलचे डीन मला म्हणाले आम्ही नेतृत्वाबद्दल बोलत होतो आणि ते त्यांचं तत्त्वज्ञान सांगत होते नेतृत्वाबद्दल एका मोठ्या बिझनेस स्कूलचे डीन म्हणून आणि ते म्हणाले माझ्यासाठी हे जाणणं वागणं आणि तसं असण्याबद्दल आहे ठराविक ज्ञान आणि कौशल्य असणं नेतृत्वासाठी त्यावर कृती करणं आणि नंतर दररोज त्याप्रमाणे जगणं आणि एक गोष्ट जी मला वाटतं खूप आश्चर्यकारक आहे सद्गुरूंच्या एकूण प्रवासामध्ये ती म्हणजे त्यांनी ज्या प्रत्यक्ष कृती केलेल्या आहेत आपण त्यांच्या कार्यक्रमांपैकी काही पाहिले पण तुम्ही जगभरात तुमच्या सुरू असलेल्या काही गोष्टींचं वर्णन कराल का कारण हे फक्त येणं बोलणं भेटणं आणि तत्वज्ञान सांगणं एवढंच नाही आहे तर प्रत्यक्ष कृती करण्याबद्दल आहे तर तुम्ही आम्हाला सांगू शकाल काय की जगभरात चालू असले प्रकल्प आणि तुम्ही त्यासाठी साधनं कशी मिळवता जेव्हा आपण म्हणतो असण तेव्हा आपण बोलतोय आपल्या अस्तित्वाच्या मूलभूत स्वरूपाबद्दल आपल्या अस्तित्वाची गुणवत्ता आपल्या आकलनाची गुणवत्ता ठरवेल आणि आपल्या आकलनाची गुणवत्ता आपल्याला काय माहिती आहे आणि काय माहिती नाही याची गुणवत्ता ठरवेल कृती हा एक परिणाम आहे या सगळ्याचा जर तुम्ही याला उलट केलं तर हे म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे फळ झाड मूळ आणि माती ते असं काम करत नाही माती मुळ झाड आणि नंतर फळ जर तुम्ही याला उलट केलं तर तुम्ही काहीतरी मिळवाल जबरदस्तीनं पण त्यात नुकसान तर होणारच आज मी मी काय करतोय की जगातल्या अनेक उद्योगपतींसोबत भारतात आणि विदेशात सुद्धा मला हे सरसकट सगळ्यांबद्दल बोलायचं नाहीये पण मी म्हणेन की त्यांच्यापैकी कमीत कमी साठ ते सत्तर टक्के ते पंचेचाळीस चे होईपर्यंत त्यांचं गंभीर नुकसान झालेलं असतं अनेक प्रकारे एक तर ते भावनिक दृष्ट्या ता त्यांचा मारा झालेला असतो त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या कामांमुळे किंवा अनेक जण वेगवेगळ्या शारीरिक आजाराने त्रस्त असतात जे मुळात त्यांना वाटत की हा नैसर्गिक परिणाम आहे त्यांच्या कामाच्या प्रकाराचा कारण तुम्ही गोष्टी जबरदस्तीने करताय जर तुम्हाला नैसर्गिक क्रम समजत नसेल जीवन कसं बहरतं याच जर तुम्हाला फळ हवंय झाडाच्या आधी तर अर्थातच जबरदस्तीनं गोष्टी कराव्या लागतील जेव्हा तुम्ही जबरदस्तीनं गोष्टी करता एखादी गोष्ट साध्य होऊ शकते पण बाकीचं नुकसान होत जगातील सर्वात श्रीमंत समाज सगळीकडे फक्त इथंच नाही याच प्रक्रियेतून जाते ते श्रीमंत झालेत पण उद्देश मूळ उद्देश संपत्ती मिळवण्याचा एक तर वैयक्तिक जीवनात किंवा समाजात किंवा राष्ट्रात हे आपल्याला पर्याय मिळण्यासाठी आहे मुळात पोषणाचं आणि जीवनशैलीच म्हणून मनुष्य संपत्ती शोधतात जेणेकरून आपल्याला अनेक पर्याय मिळतील पोषणाचे आणि जीवनशैलीचे आता जर तुम्ही लोकांचं आयुष्य बघितलं तर या पर्यायांचा ते आनंद घेत नाहीये हे पर्याय त्यांना वेड लावत <laughs> लोकांना माहीत नाही काय खावं लोकांना माहीत नाही काय करावं कारण आपण सगळ्यात मूलभूत गोष्ट अजून हाताळलीच नाहीये आपण आपल्याला सतत शर्यतीत उतरायचंय पण त्यासाठी लागणारं योग्य यंत्र न बनवता आपल्याला फक्त जिंकायचंय कोणीही शर्यत जिंकत नाही फक्त इच्छेच्या जोरावर जिंकण्याची इच्छा कोणाला नसते सगळ्यांनाच असते पण फक्त क्षमतेचाच विजय होतो शेवटी मग शाळेतील असो किंवा कॉलेजात किंवा व्यावसायिक वातावरणात आपल्या क्षमता वाढवण्याऐवजी आपण आपल्या इच्छाना वाढवतोय ज्याला आपण महत्वाकांक्षा किंवा मा ध्येयाच्या मागे धावणं असं काही म्हणतो तुम्ही तुमच्या इच्छा वाढवताय तुमची क्षमता वाढवण्याऐवजी किंवा तुम्ही क्षमता वाढवत असाल पण ती इच्छेच्या नंतर येते नाही तुम्ही फक्त क्षमता वाढवली पाहिजे तुम्ही काय करू शकता हे कदाचित तुमच्या इच्छेच्याही पलीकडे असेल किंवा कमी असेल त्यापेक्षा आपल्याला माहित नाही पण क्षमता वाढवण्याऐवजी तुम्ही तुमची इच्छा वाढवताय यामुळे उगाचा तणाव निर्माण होतो तुमचं चांगलं चाललेलं असतं तेव्हा सुद्धा जरा बघा कसा त्रास आहे तुम्हाला त्रास होतोय तुमच्या समृद्धीचा कारण आपली समृद्धी येते ती पृथ्वीवरच्या इतर सगळ्या जीवांचं प्रचंड नुकसान आणि वेदनेतो आणि तरी आपल्याला त्याचा त्रास होतोय केवळ आपण गाडी घोड्याच्या आधी ठेवतोय म्हणून तर तुम्ही तुमचं अश्न हे शेवटी नाही ठेवू शकत करणं जाणणं आणि असण नाही नाही असण हे आधी आपल्या आत कसं असावं जर कसं असावं तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला कुठेही ठेवलं तरी तुम्हाला त्याचा त्रासच होईल जर कसं असावं हे तुम्हाला माहित असेल मग तुम्ही इथं सॅन फ्रान्सिस्को मध्ये काम करताय किंवा मंगळ ग्रहावर त्यांना काहीच फरक पडणार नाही जिथं कुठं तुम्ही असाल तुम्हाला माहिती असेल काय करायचं ते काय कराल तुम्ही तुम्ही तुमच्या बुद्धीच्या आणि क्षमतेच्या सर्वोच्च पातळीवर कार्य कराल तेवढेच तुम्ही करू शकता आपल्या आयुष्यात जर आपण ते केलं नाही जे आपण करू शकत नाही तर काहीच हरकत नाही पण जर आपण ते केलं नाही जे आपण करू शकतो तर आपलं आयुष्य एक अनर्थ आहे हेच आपण टाळण्याचा प्रयत्न करतोय की असं नको व्हायला की आपण ते केलं नाही जे आपण करू शकतो पण एकदा का तुम्ही हा अनावश्यक पूर्णपणे टाळता येण्यासारखा तणाव निर्माण केला की तुमची इच्छा तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे क्षमता वाढवल्याशिवाय सगळं लक्ष क्षमता वाढवण्यावर केंद्रित करण्याऐवजी वा आपण इच्छेला वाढवतोय आता तुम्ही अशी परिस्थिती निर्माण करताय जिथे तणाव तणाव म्हणजे तुमची कार्यक्षमता कमी होतीये क्षमता वाढत नाहीये कुठलंही यंत्र या धर्तीवर तेव्हाच उत्तमरित्या काम करेल जेव्हा त्यात कोणतंच घर्षण नसेल कमीत कमी घर्षण म्हणजे ते यंत्र सगळ्यात कार्यक्षम यंत्र आहे मानवी यंत्रणेसाठी हे का लागू नाहीये जर ह्यानं कमीत कमी काम केलं तर ते त्याच्या सर्वोच्च पातळीतून कार्य करेल मी तुमच्या इतकं चांगलं काम करू शकेन का कदाचित नाही पण मी माझ्या शिखरावर असेन आणि बस एवढंच आणि प्रत्येक मनुष्य एक विशिष्ट प्रतिभा घेऊन आलाय पण मी म्हणेन की ज्या प्रकारची शिक्षण पद्धतीचा आपण अवलंब करतोय आपल्या जगभरातच कुठल्या एका ठिकाणी नाही आणि ज्या प्रकारे आयुष्याला सामोरे जातोय मी म्हणेन पंच्याण्णव टक्के लोक जगतात आणि मरतात हे कधीच लक्षात न घेत की त्यांची विशिष्ट प्रतिभा काय फक्त दोन ते पाच टक्के लोक त्यांची प्रतिभा ओळखतात कि ते कशात सक्षम आहेत इतर सगळे लोक असं काहीतरी करतील जे इतर कोणी करत त्यांना सुद्धा तेच करायचंय त्यांना ते इतरांपेक्षा चांगलं करायचंय हीच त्यांची कल्याणाची कल्पना आहे आणि याचमुळे प्रचंड प्रमाणात मानवी प्रतिभा व्यर्थ जातीय आणि तोच सगळ्यात मोठा गुन्हा आहे या धर्तीवर की मानवी प्रतिभेचा कोंडमारा होतोय कारण प्रत्येक जण एकाच साच्यात बसण्याचा सा प्रयत्न करतोय आणि इतर सगळ्यांच्या वर असण्याचा प्रयत्न करतोय हा अत्यंत ढोबळ मार्ग आहे जगात कार्य करण्याचा दुर्दैवानं तीच पद्धत झाली आहे सगळीकडे आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय पण अगदी छोट्या स्तरावर मोठ्या प्रमाणावर शाळा आणि शिक्षण आणि व्यावसायिक करिअर हे सगळे याच पद्धतीचे झालेत सगळ्यांना एकच साच्यात बसायचंय आणि त्या ढिगाऱ्याच्या वर राहायचंय हा अतिशय कठोर मार्ग आहे जगण्याचा तुम्ही तिथं पोचलात तरी तुम्हाला त्रास होईल आणि नाही पोचलात तरी त्रासच होईल